नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. जा जाऊन तुमच्या आबासाहेबांना घेऊन या, ताबडतो. बरं. आबासाहेब त्यांना कसं घेऊ मला? जा जाऊन तुमच्या आऊसाहेबांना घेऊन या. आबासाहेब आले, त्यांना कोणी गुळ पाणी दिलं की नाही? आम्हाला नको आहे आणि पाण्याचा थेंब सुद्धा घेणार नाही. का आबासाहेब, कोणाचं काही चुकलंय का? नाही नाही, आमचंच चुकलंय. येऊ देत, तुमचे काकासाहेब येऊ देत, तुमचे आऊसाहेब येऊ देत, मग आम्ही बोलू. आधी आम्हाला जबाब हवाय. दादासाहेब, आम्ही हजर झालो, काय गलती झाली? तुमच्या आमच्या सैन्याची व्यवस्था काय लावली आहे सांगा. चारी दिशांना विभागून ठेवलंय. म्हणजे साडेसातशे साडेसातशे ठेवलेत असच ना? काय झालं, कधी आलात? आधी वर्दी तरी द्यायची. भाकर तुकडा ओवाळला नाही की पायावर पाणी सांडलं नाही? तुम्ही जरा थांबा. आल्या आल्या असं सगळ्यांना धारेवर धरायचं म्हणजे? बिचारा विठोजी राजांना आम्ही अष्ट दिशांना हजारी सैन्य ठेवा असं बजावलं होतं नाही का? पण दादासाहेब. काय? काही नाही. पण आबासाहेब, आपल्याकडे तर सगळे मिळून 3000 सैन्य आहे, मग काकासाहेब अष्ट दिशांना हजारी सैन्य कसे ठेवणार? आम्ही मूर्ख आहे म्हणून विचारतोय का की आम्हाला आकडेमोड येत नाही? अहो, 3000 सैन्य असताना अशी कशी व्यवस्था लावता येईल? 5000 माणसं बसल्यावर तरी येईल ना? 5000? विठोजी राजे जी, असं मान खाली घालून तोंडात पुटपुटणं 5000 मनसबदाराला शोभत नाही. 5000? अहो, म्हणजे? म्हणजे काय अहो, कर्तव्य बजावल्यामुळे, पराक्रम गाजवल्यावर काहीही अपेक्षा नसताना मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले या दोन्ही भावांना 5000 मनसब देण्यात येत आहे. अगं बाई, मुंबाजी आऊसाहेबांना बोलवा, सगळ्यांना बोलवा. दौलती नौबत वाजू दे, शिंग फुंकून सगळ्यांना कळू दे. जा, आम्ही आता साखरच वाटतो, एवढी आनंदाची वार्ता दिली. जना भाकर तुकडा घेऊन ये ग. काय कशी वाटली की? मायूस हो मुझे? कुछ नहीं. ठीक है, हम रियासती कामों में उलझे हुए हैं, आप खलल ना डाले. रियासती? किसी की शादी जोड़ना, किसी को जागीरी दे देना? हमारी नजर से देखोगे तो ये रियासत की जड़ें हैं. और तो और, पाशा हजरत वो भी अब शादी मामले में दिलचस्पी देने लगे. जवाब वही है, वो भी जानते हैं रियासत की बुनियाद यही है. तो हम एक सवाल पूछ सकते हैं? किसे?
हमें या पाशाह हजरत को? हमारे अब्बू को। बेशक आपका भी लड़का है और उस शातिर से बड़ा है। हाँ है, इसमें सवाल क्या है? अब आप भूल गए हैं या नजरअंदाज कर रहे हैं? क्योंकि हमने तो नहीं सुना आपने हमारे शादी के बारे में, हमारे जागीरी के बारे में पैरवी की हो। पहले हम शादी के बारे में बात करते हैं। हम आपके रिश्ते पर सोच रहे हैं। अच्छा, हम भी जानना चाहेंगे कि किस उमराव की बेटी से सोच रहे हो। अरे सोच में तो कम से कम अपना हुनर दिखाओ। हम आपका किसी उमराव के बेटी से क्यों निकाह करेंगे? सोचेंगे तो मुगलिया सल्तनत की शहजादी, आदिलशाही सल्तनत की शहजादी, इनके बारे में सोचेंगे। रही बात जागीरी की, तो बेटे याद रखना, तुम्हारे वालिद वजीरे आजम है। तो आपके सपनों में जागीरी नहीं, तख्त होना चाहिए। कुछ हजम हो रहा है? जी अब्बू, आप हमारा कितना ख्याल रखते हो। तो अब आप क्या करोगे? आज से हम यही सपना देखेंगे। वजीरे आजमचा आपल्यावर विशेष ध्यान आहे बर का? एवढ्या गडबडीत शहाजी राजांच्या सोयरीकीचा विषय काढला। अगो बाई, आम्ही पण बघा किती वेंधळे असू, अहो सिंदखेड हून चिरंजीवांसाठी प्रस्ताव आलाय। काय राजे, हरकून गेलात आणि विसरलात की काय? आम्हाला कल्पनाच नाही। अवघडले पण येईन म्हणून आम्हीच सांगितलं नाही, पण बघा ना, तुम्ही तिकडे गेलात, इकडे सोयरिकीचा प्रस्ताव आला, तिकडे तुमची मनस 5,000 झाली। शंभू महादेवाच्या मनात आहेच, एकावर एक मंगल घटना जुळून येतात। अहो आमच्याकडूनही राहिलंच की, ऐकलत का, शेख बाबांनी सुद्धा कौल दिलाय। म्हणजे आता तुमची सोयरी पक्की। तुम्हालाही असंच वाटतंय ना? मग असंच होईल। आहो आता बघाच, जाधवरावांच्या इतमामाला साजेसच कार्य करूया, अगदी तोडीस तोड। अहो शहाजी राजे, तुमच्या सोयरीकीचे बोलणं सुरू आहे। असे बावरून जाऊ नका, तुम्ही खूप नशीबवान आहात, सोयरीक जुळण्यापूर्वी तुम्ही त्यांना बघितलंय आणि आम्ही सुद्धा त्यांना भेटलोय। नाही अजून कळलेलं दिसत नाही। अहो लखोजी रावांची लेख जिजा। तर ये आहेत आमच्या जिजा। दास नाही राजे, शहाजी राजे बिन मालोजी राजे भोसले। जनाब की आदब और फरमाबदारी देख के हमें यकीन हुआ था कि आप वेरूर के भोसले ही होंगे। पण उमाबाई, अहो बर, आपल्याला उद्या मुक्काम इंदापूर गडीला हलवायचा आहे। अग बाई मग काय? अहो ते वेगळं हे वेगळं,
जे ज्या वयात व्हायला हवं ते व्हायलाच हवं. आपण हे लग्न करूच आणि तेही धूमधडाक्यात करू. खंड्या, तुला ठाऊक आहे का आमच्या सोयरीकी बाबत गडीत काही चर्चा सुरू आहे. वेरूचे आहेत आणि भोसले आहेत हे ठाऊक झाले आता आम्हाला. आता नाव विचारू नकोस बरं, ते आम्हाला सुद्धा ठाऊक नाही. 10 भाऊ आहेत त्यातला नेमकं कोण ते ठाऊक नाही. आम्हाला इतकी माहिती लग्न आधी आहे हेच आमच्या आऊंना खूप वाटतंय. आता आम्ही दूर जाणार हे नक्कीच, मग आपली भेट कशी होणार. का आम्ही तुला आमच्या होणाऱ्या सासरी घेऊन जाऊ, सांग ना. आम्ही कुणाशी बोलणार, आम्ही जशा तुझ्याशी बोलतो तशा कुणाशीच बोलत नाही. काही काम आहे का आमच्याकडे? नाही जी. नाही, दुसऱ्यांदा डोकावताना पाहिलं म्हणून आम्हाला वाटलं की काही काम आहे. नाही. खंड्या, तुझ्यामुळे आम्ही त्या बाईंकडे पाहिलं. आम्हाला वाटलं तुला काही सुचवायचं असेल, पण खंड्या अरे त्या त्यांच्या कामाच्या गडबडीत होत्या. हा तर आम्ही काय म्हणत होतो, हा आबासाहेब आणि ऊ ह्यांच्यात ना आमच्या लग्नावरून एकमत नाहीये असं वाटत. हा राजे, ओ राजे. ओ शहाजी राजे, कुठं ध्यान आहे? तुम्ही आवाज दिलात दादासाहेब. हो, ओरडून ओरडून आमचं नरड कोरडं पडलं आणि तुम्हाला ऐकायलाच येत नाही. कुठला विचार करताय? हा सोयरीकीचा ना. तुम्हाला कसं कळलं? आधी कुणाशी ते सांगा मग सांगतो. सिंदखेडच्या जाधव रावांच्या मुलीशी. आम्ही पाहिले ना त्यांना. तुमचा जोडा अगदी शोभून दिसेल. आता सांगा कसं ओळखलं? सोप आहे, दुसरा कुठला विचार करताना तुम्ही एवढा वेळ लावणारच नाही. आणि तुम्ही खोर घेऊ नका, आम्ही तोरले आहोत ना, आम्ही तुमची एकदम चांगली पाठराखण करू. हो कराल ना, पण काय त्याचं साहेब? काय तुम्हाला पाठराखण का करावी लागेल? कस असत, एकदा लग्न झालं ना की पुरुषाचं हसणं आणि बाईचं रडणं कायमचं थांबत. काय सांगत? अहो कस होत, सगळ्या गोष्टी अर्ध्या अर्ध्या वाटून घेतल्या जातात ना, अर्ध तुमचं अर्ध त्यांचं, पूर्ण असं काहीच मिळत नाही. तेव्हा आता मनाची तयारी ठेवा. अरे बापरे. अहो मग अहो साधं बोलायची पण चोरी, अहो बोलण्याची संधीच देत नाहीत. म्हणजे आपण बोलायचंच नाही? आपण बोलायचं ना, पण कोणाशी? आपल्या घोड्यांची. ते बिचारे बाकी सगळं ऐकून घेतील. घोड्यांची गप्पा मारायला आवडतं. आता आवडो नाही तर ना आवडो, सगळं सगळं त्यांच्याशी बोलण्याची सवय करा. Thank you.
आधी रेणुका मातेला नमस्कार तर करा. हा घ्या, कुंकू घ्या. तुम्हाला सांगितलं ना, सगळा भार तिच्यावर व्हायचा, चिंता करायची नाही. नमस्कार. त्यांना अपशकून वाटत होते, त्यात तुम्ही दोघं गडी बाहेर गेला होतात ना. पण आम्ही सुखरूप परत आलो आणि जगदेवा सुद्धा येणार, काळजी नकोच. तो काय स्वारीशी करायला गेला नाही, तो सोयरिकेचा प्रस्ताव घेऊन गेलाय. तिकडं समजा आनंदी आनंद असेल, वेरुळकरांना 5,000 मनसब मिळाली, सणासुदी सारखी तिकडं धामधूम असेल. काही काळजीच कारण नाही ना. हा काय, तुम्ही रेणुकेवर सोपवलंय ना सगळं, मग आपण मनात चांगलंच आणायचं जाऊ बाई, शंका आणायचीच नाही. हा सौभाग्यवती भाव. बघा, जिजा जिथं जाणार आहेत तिथं रेणुका मातेनं आधीच व्यवस्था करून ठेवली आहे. अगदी मनातलं बोललात मधल्या बाई. जगदेवा आल्यावर त्यावर आपण बोलू. जिथं दोन दोन वजीर आपल्या जिजांच्या सोयरीकीबाबत विचार करतायत, आम्हाला रेटून बोलताय, त्यावर विचार नको करायला. पण त्यांना काय करायचं हाच प्रश्न आम्हाला पडला होता. त्याच्यावर जवाब असा मिळाला की जर त्यांना करायचं असेल तर मग आपण त्यात पडायचं का. म्हणजे काय म्हणाले, दरबारात विषय झाला? नाही, दरबारात नाही, पण मी आणि राजू म्हणत होते की जरी वेरुळकरांना 5,000 मनसब केली तरी आपल्याला मोठ्या कष्टाने ही पत आणि इब्रत मिळाली, त्याची तुलना होईल का? पण तुलना करायचीच कशाला. अगदी बरोबर बोलताय मधल्या बाई, पण पूर्ण तर होऊ दे. मलिक अंबर यांनी विचार करायला सांगितलं होतं ना? आजही विचारलं होत. झाला का विचार? आम्ही म्हटलं नाही. त्याच्यावर ते म्हणाले की बहुत सोचने से जज्बात भयकने लगते है और ख्यालात बिखरने लगते है. हम तो ऐसी बातें एहसास पर ही तय करते हैं. मग जगदेवा काय जवाब घेऊन येतोय त्याच्यावर ठरवूया पुढे काय करायचं. आता काय ठरवायचं आहे, प्रस्ताव घेऊन तर गेले आहेत ना. आपल्याला हा विचार तर करावाच लागेल, या दोन वजिरांना आपल्या सोयरीकीत एवढा रस का. प्रस्ताव गेलाय, अजून वाटाघाटी सुरू केलेल्या नाही, पुन्हा विचार करता येईल. पण या मोठ्यांच्या राजकारणात आपल्या चिजांची उगीच भरड व्हायला नको, त्या आपल्यालाच पश्चातापाची पाळी यायला नको.